शहर के उदयनगर चौक स्थित एक सभागृह में जिन्हें शादी करना है ऐसे मराठा समाज के युवक युवतियों के लिए मराठा उपवधु वर मेलावा का शानदार आयोजन किया गया। इस मौके पर तकरीबन 700 युवक युवतियों ने अपना पात्र परिचय उपस्थित महानुभाव के समक्ष पेश किया। इस मौके पर नागपुर जिले से बड़ी संख्या में मराठा समाज नागरिक मौजूद थे। आइए देखते हैं। शादी एक ऐसा पवित्र मंगल बंधन है जिसे हर कोई पूरा करना चाहता है। शादी न सिर्फ दो दिलों का मिलन है बल्कि दो परिवार के संबंध जुड़ने का एक माध्यम है। कहते हैं कि ऊपर वाले ने शादी के लिए हर जोड़े को बनाया है, सिर्फ ढूंढने की जरूरत होती है। इसी बात को ध्यान में रखते हुए शहर के उदयनगर चौक स्थित एक सभागृह में मराठा समाज की ओर से नागपुर जिले में रहने वाले मराठा समाज के युवक युवतियों के लिए मराठा उपवधु वर मेलावा का शानदार आयोजन किया गया। मराठा समन्वयक मंच द्वारा आयोजित इस मराठा परिचय मेलावे में हिस्सा लेने के लिए दूर दराज से काफी संख्या में नौजवान साथी आए थे। मराठा समन्वयक मंच उपलब्ध किए जाने पर यहां आए लोगों ने आयोजकों की काफी सराहना की है। इस मौके पर नागपुर के श्रीमंत राजे मुदोजी भोसले इन्होंने बीसीएन समक्ष इस कार्यक्रम की जानकारी दी है। आइए देखते हैं। गेल्या 30 वर्षाचे अथक परिश्रम विरमकर साहेबांनी केला आणि त्या 30 वर्षात अनेक मुला मुलींचे लग्न झालेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत आणि आज त्यामुळे एक छोट्याशा आव्हानावर आज एवढं मोठे पालक आणि वधूवर इथं आलेले आहेत आणि या समन्वय मंचाला मी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचं समाजासाठी आयोजन हे फार महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये एकमेकाचा परिचय होणं, कारण की पहिलेच्यामध्ये होतं की आम्ही पत्रिका पाठवत होतो ते होत होतं, पण आज मुलामुलींचा स्वतःचा परिचय होणं हे फार आजच्या ह्याच्याने फार जरुरी आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे आयोजन हे होत राहिले पाहिजे। मी मराठा समन्वय मंचाला शुभेच्छा देतो। मराठा समन्वयक मंच के समन्वयक सतीश गिरमकर इन्होंने भी जानकारी दी है। आज लग्न मोठी समस्या आहे आणि अनेक वर्षापासून मेळा घेतला नव्हता। 3 वर्षाच्या अंतरानंतर लोकांची समाजाची मागणी लक्षात घेता, समाजाची इच्छा लक्षात घेता तर सामाजिक सोहळा साजरा करण्यात येत आहे आणि यातून अनेक लोकांचे लग्नयोग घ्यावे ही त्याच्या मागची पूर्ण कल्पना हे वधूवर हा याचा आवाका आपण कुठपर्यंत ठेवला आहे? पूर्ण विदर्भ महाराष्ट्र हे आपला सध्या तरी विदर्भ आणि छत्तीसगड मध्य प्रदेशपर्यंत आणि ह्या सातत्याने आपला प्रयास सुरू आहे आणि त्याचा एक फायदा असा आहे की आज मध्य प्रदेश छत्तीसगड तुम्ही नागपूरमध्ये होता भाग आता ते सोयीसंबंधी व्हायला लागले। आमची अशी इच्छा आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या मराठा समाजाने जिल्हा विदर्भामध्ये आपली मुलं मुली द्यावी सोयीक करावी आणि पुढे जो टप्पा आहे आमचा तो महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत घ्यायचा आपला विचार। ते सगळं पाहायला आली आहे आणि त्याच्यामध्ये छान वाटत आहे की मुलं मुली आपला परिचय देत आहे आणि एकामेकांशी ते इंटरॅक्शन होत आहे आणि शादी के पवित्र बंधन में बनने से पहले एक दूसरों का पात्र परिचय करवाया गया। इस कार्यक्रम में तकरीबन 700 युवक युवतियों ने परिचय की नोंद की है। यहाँ पर हर कोई खुश नजर आ रहा था क्योंकि हर किसी को उनकी चाहत का लाइफ पार्टनर अर्धांगिनी जो मिलने का मौका था। शुभ मंगल सावधान। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ संजय मीरे, बीसीएन न्यूज नागपुर।